परतीच्या पावसाने अक्षरशः कहर केला. रविवारी मुसळधार पावसाने शहराला चांगलेच झोडपून काढले. पावसाच्या या रुद्रावताराचा फटका शहराच्या अनेक सकल भागांना बसला आहे. शास्त्री नगर, देवांग नगर, मंडोळी रोड भागात पाण्याच्या प्रवाहाने सर्वत्र हाहाकार उडाला. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या पावसाने दैनंदिन व्यवहारासह जीवनमान पुन्हा कोलमडले. पावसाचा जोर पाहता ऑगस्ट महिन्यातील आठवणी ताज्या झाल्या असून त्यावेळेसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार का अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळा संपत आला तरी पाऊस अजूनही झोडपतच आहे. पुरामुळे नदी नाल्यांच्या काठावरील पिके कुजून खराब झाली होती. आता शिल्लक राहिलेले भात पीक कापणीसाठी आले असताना आता पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी सुरू झालेल्या पावसाने संततधार सुरूच ठेवली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. सायंकाळच्या दरम्यान पावसाने झोडपण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसलेल्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. विशेषतः जिजामाता चौक, तहसीलदार गल्ली, भांदूर गल्ली, गुडशेड रोड, शास्त्री नगर, मराठा कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, गुरुप्रसाद नगर, मंडोळी रोड येथील रस्त्यांवर, युनियन जिमखाना रोड, कपिलेश्वर रोड, गणपत गल्लीचा परिसर जलमय झालेला दिसून आला. तसेच शनिवारी मध्यरात्री व रविवारी दुपारनंतर निप्पाणी संकेश्वरसह परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपून काढले. अवघे काही तास झालेल्या या पावसाने शहर व ग्रामीण भागात एकच हाहाकार माजला. संकेश्वर येथील लक्ष्मी ओढ्याला आलेल्या पाण्यात चार चाकी आणि चार दुचाकी वाहून गेल्या. लखनापूर, अकोळ, भीमापूरवाडी ओढ्यावर पाणी आल्याने निप्पाणी इचलकरंजी मार्ग, तर आडी मल्लया निजबच्या ओढ्यावर पाणी आल्याने निप्पाणी हुपरी हा मार्ग काही काळासाठी बंद झाला. आडी ओढ्याला पूर आल्याने या पुरात कार, दुचाकी वाहून गेल्या. राष्ट्रीय महामार्गावरही पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. महामार्गावरील लहान उड्डाण पुलेही पाण्याने भरल्याचे पाहायला मिळाले. धुवाधार पावसाने वनपुरी नजीक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होऊन सुमारे 2.5 तास वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना पुढे जाता आले नाही, त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसाने पुन्हा सुरुवात केली असून सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. शहरासह विविध भागामध्ये सोमवारी झालेल्या पावसाने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशाच प्रकारे काकती या भागात पावसाने हाहाकार माजला होता. जोरदार पावसामुळे पाणी सखल भागात शिरले होते. काकतीमधील असलेल्या भाजी मार्केटमध्ये हे पाणी शिरल्याने भाजी विक्रेत्यांची एकच तारांब उडालेली दिसून आले व हे पाणी गावात आल्याने अनेकांच्या घरात देखील हे पाणी जाऊन हानी झाली आहे. व हे पाणी गावात आल्याने अनेकांच्या घरी जाऊन नुकसान देखील झाले आहे.